येत आहे अमित शहा, मी त्यांची भेट घेणार आहे. इथं चिंता खूप आहे, सगळ्याच दुसऱ्याही पक्षात आहे. सगळ्यांनी आतापर्यंत जे जे बोलले त्यांचे मी आभार मानले. मला तरी माझ्या डोळ्यात अश्रू नाही येऊ दिले, मी शपथ खाल्लेली माणूस आहे. बाप राहिला नाही, त्यांच्यापेक्षा मोठं कोणी असेल तर अपेक्षा करू बाबा. नो, मी लहान माणसांकडनं काय अपेक्षा करू. निवडणुका हरले पण त्यांना संधी दिली गेली. कदाचित 2 डझन आमदार खासदार झालेत गेल्या 4 वर्षांमध्ये. त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर लोक चर्चा करणार, ही चर्चा मी ओढवलेली नाही. पण माझ्या मनात गाढ विश्वास, माझ्या मनात गाढ विश्वास माझ्या नेता आहे अमित शहा, मी त्यांची भेट घेणार आहे. मी त्यांना वेळ मागितलाय, त्यांच्याशी मी मनमोकळं बोलणार आणि त्यांना विचारणार आहे. कारण मला आता नेता, माझा पिता जिवंत नाही आणि मी सांगितलंय की माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती सापडलाय एक, मला त्यांच्याशी मी बोलणार. इथं चिंता खूप आहे, सगळ्याच दुसऱ्याही पक्षात आहे. सगळ्यांनी आतापर्यंत जे जे बोलले त्यांचे मी आभार मानले. लडकानं गाणारी मी नाही रे, लडकानं रोज गावं लागतं, मी लडकानं गाणारी नाही. बाप मेला तरी माझ्या डोळ्यात अश्रू नाही येऊ दिले, मी शपथ खाल्लेली माणूस आहे. आणि मला आज तुमच्या सर्वांसमोर हे स्पष्टपणे सांगायचं आहे की तुमचं प्रेम, तुमची दिशा आणि तुमची दशा हेच माझं राजकारण ठरवणार. मला स्वतःला आता माझे 4 वर्षे झाले ना रे, 4 वर्षे झाले ना आमदारकीची निवडणूक हरल्यानंतर 4 वर्ष झाले. कोणी आता रोज आता बघा असं असतं की ज्याचं माझ्यावर प्रेम आहे ते माझी चिंता करतात. ज्यांना वाटतं पंकजामध्ये गुण आहे ते म्हणतात की पंकजांनी आमच्याजवळ असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये मी त्यांचा सन्मानच करते. आणि ज्यांना संधी चालून येते ते सल्ले देतात संयमाने वागा वगैरे. माझ्या जीवनामध्ये संयमाशिवाय काहीच महत्त्वाचं नाही. एवढा संयम जीवनामध्ये मी ठेवला आहे. माझ्या चेहऱ्याकडे बघा, कुठे निराशा नाराजी दिसते का? कारण नाराजी कुणाकडे करू, एवढा मोठा माझा बाप राहिला नाही. त्यांच्यापेक्षा मोठं कोणी असेल तर अपेक्षा करू बाबा. नो, मी लहान माणसांकडनं काय अपेक्षा करू. मी माझ्या बरोबरीच्या माझ्यावर काम करणाऱ्यांकडे काय अपेक्षा करू. माझी कुणाकडनं अपेक्षा नाही, अपेक्षा आहे ती तुमच्याकडनं. तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही धीर ठेवा आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये व्यथित होऊ नका. मी जेव्हा भगवान भक्तीगडाची निर्मिती केली तुमच्यामुळे केली, मी जेव्हाही कुठला गोपीनाथगडाची निर्मिती केली तुमच्यामुळे केली, ह्या मायमाऊलीमुळे केली. गोप महाराजांना मी सांगते आवर्जून, जेव्हा इथे मुंडे साहेबांचा धावा होता त्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा होती, त्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा होती. आम्ही घरामध्ये चोरासारखे वावरत होतो कारण आम्हाला वाटत होतं आमच्या आईला जर कळलं तर तिचं काय होईल. कारण तिने आयुष्यभर व्रत वैकल्य केलं आणि एकच म्हणली, माझ्या नवऱ्यानंतर माझा मृत्यू होऊ दे. प्रत्येकाला असंच वाटतं, मलाही असंच वाटतं. पण तिला तसा भोगता आलं नाही. आम्ही चोरासारखे फिरत होतो. मी इथे आले होते त्या धाव्याला काही नैवेद्य दाखवण्यासाठी. मुंडे साहेबांची जिथे चिता आम्ही अग्नी दिला त्या ठिकाणी सौवाशिनींनी पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला होता, आंबे आणून ठेवले होते. मला कमाल वाटली, कमाल. आणि त्या सगळ्यांच्या त्या प्रेमामुळे हा गोपीनाथगड निर्माण झाला. याला 1 रुपया पण कुणाची मदत नाही, कोणाची मदत. आयुष्यामध्ये मला निवडणुकीचं अपयश कधीच जिवारी लागलं नाही. मला एकच अपयश माझ्या आयुष्यामध्ये, माझा त्याच्यात किती दोष आहे काय दोष आहे काय ठरवेलच, ह्या वैद्यनाथ कारखान्याचा एक माझं स्वप्न आहे की ह्याला पूर्ववत जीवन प्राप्त करून द्यावं. याच्या पलीकडे माझं